मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक कडक इशारा दिला आहे. ही महत्वपूर्ण माहिती सर्व प्रवाशांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरी आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वे विभागाकडून वेळोवेळी नियमात बदल किंवा सुधारणा केल्या जातात, यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियमांबाबत जागरूक व सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रवाशांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास आनंदात व सुखरूप व्हावा यासाठी इंडियन रेल्वे कडून काही नियम करण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी करून प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी सक्ती दाखवली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून सर्व प्रवाशांना एक इशारा दिला आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी ज्वलनशील वस्तू सोबत ठेवू नये आणि अशा वस्तू कुणालाही सोबत घेऊन जाऊ देऊ नये. हा एक दंडनीय गुन्हा आहे. जर एखादा प्रवासी असा प्रवास करताना सापडला तर त्याला कायदेशीर कारवाई सोबत तुरुंगवास देखील होऊ शकतो. ज्वलनशील वस्तू पदार्थ घेऊन रेल्वेने प्रवास करणे हा रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 164 अंतर्गत दंडनीय गुन्हा असून अशा प्रवाशाला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार आता प्रवासी रेल्वेच्या डब्यातून सुके गवत म्हणजे वाळलेले गवत, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, स्टोव, गॅस सिलेंडर, आग पेटी म्हणजे माचिस, फटाके किंवा इतर ज्वलनशील वस्तू व आग पसरवणाऱ्या कोणत्याही वस्तू सोबत घेऊन प्रवास करू शकत नाहीत. या बाबतीत रेल्वेने कडक इशारा दिला आहे. याशिवाय वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेच्या नियमानुसार कुठलाही प्रवासी रेल्वे परिसरात किंवा रेल्वे डब्यामध्ये स्मोकिंग करू शकत नाही. जर असे करताना कुणी व्यक्ती सापडला तर त्याला 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा शिवाय दंड देखील भरावा लागू शकतो. रेल्वे परिसरात सिगरेट बीडीपीने दंडनीय गुन्हा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.